साईबाबा संस्थांना एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री साई मंदिर बंद राहणार आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार साई संस्थानं हा निर्णय घेतलाय. दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री हे मंदिर उघडं ठेवलं जातं, मात्र यावेळी 31 डिसेंबरला हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावर्षी नववर्षाच्या स्वागताला साई दर्शनाला भक्त मुकणार आहेत. तर मध्यरात्री शिर्डीमध्ये दरवर्षी लाखो साई भक्त येत असतात, मात्र यावर्षी निर्बंधांमुळे साई मंदिर आता बंद असेल. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता हे मंदिर बंद होईल, तर 1 जानेवारीला सकाळी 6 वाजता साई मंदिर उघडणार आहे. तर साई मंदिर प्रशासनाच्या निर्णयामुळे भक्तांचा मात्र हिरमोड झालाय. यासंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांच्याकडून. गोविंद, काय सांगाल, 31 डिसेंबरला साई मंदिर बंद असणार आहे, हा निर्णय घेण्यात आलाय, काय अपडेट्स? नक्कीच, 31 डिसेंबर रोजी जे आहे ते आता साईबाबांचं मंदिर जे आहे ते साई भक्तांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. या अगोदर साई मंदिर जे आहे ते 31 डिसेंबरला खुलं राहायचं, साई भक्तांना दर्शन घेता येत होतं. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे साई मंदिर जे आहे ते बंद राहणार आहे. कारण 2 ते 3 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर साई मंदिर जे आहे ते रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तोच निर्णय जो आहे तो कायम ठेवला आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला देखील आता साई मंदिर जे आहे ते बंद राहणार आहे. आणि साई मंदिर बंद असल्यामुळे अनेक साई भक्तांचा हिरमोड जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे साई भक्तांची देखील मागणी होती का 31 डिसेंबरला साई मंदिर बंद असावं, खुलं असावं, मात्र आता ते जे आहे ते बंद राहणार आहे. आणि त्यामुळे आता 31 डिसेंबरला साई भक्तांना जे आहे ते दर्शन घेता येणार नाही. नक्कीच गोविंद, आणखी काही नवीन नियम घालून देण्यात आलेले आहेत का, त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? एकंदरीत अजून तरी नवीन नियम अजून नाहीये. मात्र हे जे आहे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे ते मंदिर जे आहे ते बंद राहणार. आणि त्याचबरोबर शेज आरती जी असते ती आरतीला देखील भाविकांना सहभागी होता येणार नाहीये. आणि रात्री आणि त्याचबरोबर पहाटेची जी काकड आरती आहे त्या आरतीला देखील भाविकांना सहभागी होता येणार नाही. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जी आरती जी आहे ती पार पडणार आहे. त्यामुळे आता या वर्षी देखील आता 31 डिसेंबरला ही भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. आणि गोविंद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी, तर आपण पाहतोय 31 डिसेंबरला शिर्डीला तुम्ही जात असाल तर ही बातमी बघा. आणि 31 डिसेंबरला साईबाबा मंदिर बंद ठेवणार असल्याचा निर्णय यावेळी प्रशासनानं घेतलेला आहे.